नमस्कार, अपमेट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्यविभाग भरती वर्ग क आणि वर्ग ड या संदर्भात जे अपडेट आलेले आहे ती बघणार आहोत. सविस्तर जाहिरात आपल्या अपमेट या टेलिग्राम चॅनलवर, तसेच आरोग्य विभाग मेगावर्ती या टेलिग्राम चॅनलवर टाकले, तिथून तुम्ही ती पाहू शकता. फक्त मी त्यातले तुम्हाला की हायलाइट्स सांगणार आहे. त्या संदर्भात काल जी बैठक झाली होती, काल जो मेळावा होता माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा, तर त्यांनी सांगितलं आहे की घोटाळा झालेला आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात लवकरच आता फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये पुन्हा एकही शुल्क न घेता आता तुमची ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन्ही परीक्षा आता रद्द होऊन पुन्हा घेतल्या जातील आणि त्या घेतल्यानंतर तुमच्याकडून एकही रुपयाचा शुल्क आकारला जाणार नाही. जर गरज पडली तर शासन ती शुल्क भरल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही जी परीक्षा आहे हे MKCL किंवा TCS, हे त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही MKCL किंवा TCS मार्फत राबवली जाईल. माझ्या माहितीप्रमाणे ही परीक्षा जशी म्हाडाची एक्झाम झाली TCSने घेतली, त्याचप्रकारे ही एक्झाम TCS राबवण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला आता अपडेट केलेलं असेल की आरोग्य विभाग ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन्ही परीक्षा आता रद्द होतील लवकरच. त्याबाबतचा अहवाल आता गृहमंत्रालय जे आहे यांच्याकडे प्राथमिक अहवाल गेलेला आहे आणि फायनल अहवाल त्यांचा आठवड्याभरात येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो अहवाल आल्यानंतर ती परीक्षा रद्द करून तुमच्या दोन्ही एक्झाम एकत्रित नव्या पद्धतीने घेतल्या जातील. या संदर्भात आरोग्यमंत्री काय बोललेत ते आता आपण पाहणार आहोत. जे तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं ती गडबड झाली, त्यामुळे आता पुन्हा 50% वेगळ्या मार्गाने म्हणजे वेगळ्या पद्धतीनं पुन्हा परीक्षा घेऊन, ही परीक्षा पद्धतीच जर चुकीची असेल की ज्याच्यामध्ये लिकेज होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतात, तर आता लिकेज होऊ शकत नाही अशी परीक्षा पद्धत घेऊन आपल्याला त्याची परीक्षा लवकर घ्यायची आहे. तर ही होती बातमी. ही सुद्धा बातमी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, आरोग्य विभाग मेगावरती. या दोन्ही बातम्या तुम्ही पाहू शकता. तर आता तुमची एक्झाम लवकरच होईल, अहवाल लवकरच येईल. तुम्हाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.